जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील कुंभारी तांडा या गावामध्ये जे सार्वजनिक शौचालयाचे काम करण्यात आले आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे तेथील नागरिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। त्याचबरोबर कृती आराखड्याप्रमाणे हे शौचालयाचे काम संबंधित ठेकेदाराने केले नसल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी या प्रसंगी केला असून या झालेल्या कामात दुरुस्ती न झाल्यास जामनेर पंचायत समितीसमोर उपोषणास बसण्याचा इशारा या गावच्या ग्रामस्थांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिलाय। आपण आलोय मौजे कुंभारी तांडा येथे खुर्द येथे जे 2515 स्वच्छालयाचं 2515 या स्कीमच्या अंतर्गत स्वच्छालयाचं जे बांधकाम झालेलं आहे ते अतिशय निउत्कृष्ट दर्जाचं झालं आहे असा सूर येथील ग्रामस्थ आवडत असताना त्यांनी आम्हाला बऱ्याचशा त्रुट्या त्यात दाखवून दिल्या आहे। ज्या अपंगासाठी संडाशी आहे त्या आतून बाहेरून खोलल्या गेल्या पाहिजे, त्या आतून खोलतात तिथं जाता येणार नाही अशा पद्धतीनं आहे। तिथल्या टाईल निघत आहे, प्लास्तर नाही आहे, त्याच्यावरच रंग मारलेला आहे। पाण्याचे नळ आहेत तर त्याची फिटिंग अंडरग्राउंड पाहिजे ती बाहेरूनच आहे आणि ज्या पाण्याच्या हौदामध्ये नळ सोडला आहे त्याला टोट्याच बसवल्या नाही आहे। इथं पाण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रवाह इथं जोडलेला नाही आहे। तर आपण जाणून घेऊया की या बांधकामाबद्दल या स्वच्छालयाच्या याच्याबद्दल ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे। जो आमचं काम आहे हा काम आम्ही वारंवार त्यांना सांगितलं की हा का जो बांधकाम आहे ते व्यवस्थित करून द्या, व्यवस्थित करून द्या आणि महिना दीड महिना उलटून गेला तरी तो ठेकेदार सांगतो हो करणार हो करणार आणि जे बांधकाम आहे तो बांधकाम एकदम निकृष्ट दर्जाचं आहे। म्हणजे त्याच्यात अपंग माणूस जाऊ शकत नाही, काही जे महिला असतील त्याला चढायला त्रास होईल, त्याचा रॅम ठिकाणा नाही आहे, प्लास्टर नाही आहे, वरतून त्याला कलरिंग करून ओके करून दिलेलं आहे, पूर्ण गड्डे आहे, त्याचा टाईल व्यवस्थित नाही आहेत। बरं, ह्या कामाचा ठेका कुणी घेतला होता आणि मग तुम्ही त्या ठेकेदाराला या कामा संबंधी विचारलं नाही का सरपंचांनी किंवा इथल्या ग्रामपंचायतने की हे काम बाबा व्यवस्थित करून दे? हां, आम्ही त्यांना ठेकेदाराला स्वतःहून भेटलो, काही गावकऱ्या पण होते, पण त्यांनी सांगितलं की हो करून देणार हो करून देणार, पूर्ण कलर मारलं गेलं झालं, तेव्हापासून परत एक दिवस आला आणि हो जे असेल ते करून देतो करून देतो म्हणून दीड महिने होऊन गेले, पण त्यांनी कलर मारून नाव घेऊ टाकून ओके करून दिलं। हो बस बघून घेऊ म्हणे, बस चालू म्हणे, व्यवस्थित आहे ते, काही टेन्शन घेऊ नका म्हणे तुम्ही त्याचं, असं सांगितलं त्याने आम्हाला। बरं, याचा लोकार्पण सोहळा झाला का, हे वापरात आलं का, कधीपासून ताब्यात दिलं गेलं आहे ग्रामपंचायतने गावाच्या? ते गावाचे आजच्या आतापर्यंत माझ्या गावात असं जे बांधकाम झालेले आहेत, काही इमारती झालेल्या आहेत, ते आता हा कार्यक्रम जे लोकार्पण सोहळा आहे हे इथं कधीच पार पडत नाही, बस डायरेक्ट शासन निधी राबून घेतात आणि जे करायचे ते करून लोकांच्या हवाले करून देतात, असं सांगितलेलं नाही की आजच्या ह्याच्या दिवसापुढी आपण ह्या ताब्यात घेऊ किंवा गावकऱ्यांना वापरायला देईन, असा हा कोणताच काम इथं होत नाही। बरं, या कामाचं जेव्हा बांधकाम चालू होतं मग तुम्ही जातीने गावकऱ्यांनी लक्ष घालून तुम्ही पाहिलं का की याच्यात आसारी काय वापरली आहे, वीट किती आहे, चुना किती आहे का, सिमेंट किती आहे, त्याबद्दल काय? आम्ही पाहिलेलं आहे त्याच्यात आसारी एकदम 6 mm असेल, माझ्या हिशोबानं 6 mm असेल, कमसे कम 10 mm किंवा 12 mm आसारी आणि त्याची जे बांधी आहे ते कमसे कम 6-5 अशी बांधतात, असे बरेचसे मिस्त्री पण आले होते, ते असं बांधतात सांगितलं। त्याने नंतर त्याची जे पिशीची करतात जे खाल्ली त्यांनी बिगर खडीचं पिशीची करायला सुरुवात केली, मी ना स्वतःहून माझ्या घरातली जी खडी आहे त्यांना दिली ही, असं त्याच्यावर पिशीची करा बा तुम्ही आणल्यावर मला द्या, पण त्यांनी वरचं जे काम आहे त्याच्यात बिगर खडीचंच केलेलं आहे, त्याची माझी खडीकण दिलं नाही। बरं, यापुढील आता तुमचं ग्रामस्थांचं काय पाऊल असेल याबद्दल? जर हा काम व्यवस्थित नाही झाला किंवा त्या ठेकेदारानं नाही केलं तर आम्ही आंदोलन किंवा उपोषण करणार, पंचायत समिती पुढं जाऊन मी माझं आंदोलन करणार हे माझं निश्चित आहे। सुद्धा नाही आहे, हा मागचा काळ गेलेला आहे, याच्यात आमच्या गावात कमसे कम 3 सार्वजनिक शौचालय बांधलेले आहेत, 2 असेच निष्कृष्ट दर्जाचे बांधलेले आहेत, त्याच्यात आतापर्यंत कोणी गावातली महिला अजून गेलेली नाही आहे, कारण की तिचे पाणी नाही आहे, तिच्या सोयी नाही आहे, तिथं लाईट नाही आहे, काहीच नाही आहे तिथं, त्याला म्हणजे कोणीच लाभ नाही घेतलं त्याला, कारण की त्यांना फक्त काम करून द्यायचं, रंगरगोटी करून द्यायचं, बिल काढून द्यायचं, खाऊन घ्यायचं, अशा प्रकारचा हा गावातला काम आहे। म्हणजे किती सरपंच गेले इथून, ग्रामसेवक गेलं, त्यांना बारं सांगून दिलं आम्ही का हो हे व्यवस्थित हो करून टाकू ना, हो करून टाकू ना, पण आतापर्यंत हे दिवस आले ह्याचं काम पूर्ण झालं, कलर मारून दिलं, फिनिशिंग करून घेतात, हवज म्हणतात चालले जातात, हवं म्हणतात चालले जातात। आता पुन्हा आज आपण या 2515 अंतर्गतमार आताच आपण मौजे कुंभारी बुद्रुक खुर्द येथील 2515
आत्ताच आपण कुंभारी तांडा येथे ज्या 2515 योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या स्वच्छालयाच्या बांधकामाबद्दल ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. जर त्यांच्या या कामाला व्यवस्थितरित्या ठेकेदारांनी न्याय नाही दिला आणि व्यवस्थित नाही केलं तर ते पुढील पाऊल आंदोलनाच्या माध्यमातून उपोषणाच्या माध्यमातून मांडणार आहेत. कॅमेरामन सुप्रू जाधवसह प्रवीण गावंडे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.